नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 3 ते 4 दिवसापासपूर्वी या ठिकाणी जी सेंट्रल बँकमध्ये सफाई कर्मचारी म्हणजेच या ठिकाणी सबस्टाफ या पदाची जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी चांगल्या प्रकारच्या जागा आहेत आणि याचं वेतन ऐकून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही शॉक्ड होणार आहेत. एकदम चांगल्या प्रकारचा जॉब असणार आहे, एकदम चांगले पेमेंट याला भेटणार आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सांगणार आहे. मुलांचे प्रश्न होते की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की महिला पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात की कोण अप्लाय करू शकते, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सोबतच तुमच्या ठिकाणी तुम्ही सिलेक्शन कशा प्रकारे घेऊ शकता, नोट्स आपल्या कशा प्रकारे असणार आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की या ठिकाणी मागे या ठिकाणी जी जाहिरात बनवली इंग्लिशमधून या ठिकाणी जाहिरात टाकली होती त्यांनी नंतर मराठीमध्ये टाकली, इंग्लिशमध्ये जास्त मुलांना समजले नाही त्याच्यासाठी आता मराठीमध्ये घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी एकूण जागा आहेत या ठिकाणी महाराष्ट्रासाठी बघू शकता एकूण 118 महाराष्ट्राला जागा आहेत आणि सर्वात जास्त महाराष्ट्राला जागा आहेत. पुढे या ठिकाणी एकूण बघू शकता एकूण 500 ऑल राज्यांपैकी 500 महाराष्ट्राला 118 जागा आहेत. संपूर्ण माहिती भेटणार आहे. तुम्ही या ठिकाणी फॉर्म कधीपासून भरणार, ही जी या ठिकाणी फॉर्म भरण्याची ती प्रोसेस आहे थोडी तिचकट म्हणजे थोडी अवघड आहे. त्यासाठी या ठिकाणी बघू शकता खाली नंबर आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घेऊ शकता. फक्त व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि या भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलेला आहे, नक्की जॉईन करून घ्या. तर मित्रांनो बघू शकता, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी सांगतो की ह्या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोनही अप्लाय करू शकत आहात, दोनही अप्लाय करू शकता. बघू शकता आज तारीख आहे 19, तर बघू शकता तुम्ही 21/6 म्हणजे 21 जून पासून ते या ठिकाणी 27 जून पर्यंत भरू शकता. कारण फॉर्म भरण्यासाठी खूपच कमी कालावधी दिलेला आहे, फक्त 6 दिवस त्यांनी कालावधी दिलेला आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर बघू शकता 21/6 ते 27/6 म्हणजे 21 जून ते 27 जून या दरम्यान तुम्ही अप्लाय करू शकत आहात आणि पेमेंट देखील तेव्हाच करू शकता. तर आता पेमेंटमध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मी उमेदवारांना सांगू इच्छितो की या ठिकाणी SC बघू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST किती रुपये फी आहे, तर बघू शकता 175 रुपये फी आहे, चलन आहे चलन भरण्यासाठी. आणि OBC आणि ऑदर कार्डसाठी ओबीसी ओपन कार्डसाठी या ठिकाणी 850 रुपये फी आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हा देखील फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी कॉल लेटर कधी येईल, तुमच्या ठिकाणी जुलैमध्ये येणार आहे. जुलैमध्ये आधी तुमच्या ठिकाणी तोंडी परीक्षा होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे दोन्हीपैकी कोणती आधी होऊ शकते. त्याच्यानंतर बघू शकता जुलैमध्ये या ठिकाणी तुमच्या ठिकाणी काय पूर्व परीक्षा प्रशिक्षण देखील ट्रेनिंग चांगल्या प्रकारे होईल. त्याच्यानंतर बघू शकता ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करणे, कॉल लेटर तुमच्या ठिकाणी ॲडमिट कार्ड बघू शकता जुलै ऑगस्टमध्ये ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक आहे. बघू शकता ऑनलाईन परीक्षा आयोजित करणे कधी, तर जुलै ऑगस्टमध्ये तुमच्या ठिकाणी परीक्षा होणार आहे. सोबतच निकाल जाहीर करणे, निकाल या ठिकाणी ऑगस्टमध्ये येईल. त्याच्यानंतर बघू शकता स्थानिक भाषा, आपण मराठीतून या ठिकाणी झोन वाईज आपल्या महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला मराठी भाषा चांगल्या प्रकारे येणे गरजेचे आहे, त्याची देखील परीक्षा होईल. आणि त्याच्यानंतर बघू शकता स्थानिक चाचणीचे आयोजन बघू शकता होईल या ठिकाणी सप्टेंबरमध्येच. त्याच्यानंतर तात्पुरती या ठिकाणी निवड म्हणजे डायरेक्टली निवड असेल तुमच्या ऑक्टोबरमध्ये निवड होईल. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी पुढे बघू. ठीक आहे, आता बघू या ठिकाणी बघू शकता काय आता या ठिकाणी महत्त्वाचे वेतन. आता वेतनाबद्दल या ठिकाणी बघू शकता या पदाचे नाव काय आहे, तर बघू शकता पदाचे नाव विचारतो ते सफाई कर्मचारी सह बघू शकता अधीनस्थ कर्मचारी म्हणजे या ठिकाणी सब स्टाफ असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी स्टाफ मेंबर आपण असणार आहे कार्यालयाचा या ठिकाणी सेंट्रल बँकच्या. त्याच्यानंतर बघू शकता कामाचे स्वरूप, या ठिकाणी काम काय असणार आहे पुढे मी सांगणार आहे. या ठिकाणी फॉर्म भरून घेणे, नवीन अकाउंट खोलले जातात बँकमध्ये, फॉर्म भरून घेणे, वेगवेगळे झेरॉक्स काम करणे आणि ऑफिसचेच वर्क असते आणि तेथील या ठिकाणी सकाळी फक्त साफसफाई करणे एवढेच काम असते. तुम्हाला या ठिकाणी पेमेंट पुढे चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता हे या ठिकाणी पेमेंट आहे. आधी या ठिकाणी बेसिक पे किती होतं बँकेचं, तर बघू शकता 14,000. ठीक आहे, 14,500 होतं. तर परंतु आता या ठिकाणी 19,500 या ठिकाणी बेसिक पे झाले. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय भेटते या ठिकाणी बघू शकता सर्व या ठिकाणी नियमानुसार या ठिकाणी DA HRA CA विशेष भत्ता वाहतूक भत्ता विशेष भाडे या ठिकाणी रजा भाडे सवलत रजा रोखे स्वतःचा व अवलंबितींचा व म्हणजे या ठिकाणी मेडिकल सर्व खर्च या ठिकाणी मिळून तुमचे स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे 31,500 डायरेक्टली या ठिकाणी अकाउंटला तुम्हाला भेटणार आहे. किती 31,500 आणि एकदम चांगल्या प्रकारचं हे पेमेंट आहे, महिला पुरुष दोनही भरू शकता. पुढे संपूर्ण माहिती बघणार आहे आणि मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या नोट्सचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. नोट्स घ्यायचे आहेत, नोट्स लवकरच तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे, लवकरच नोट्स तुम्हाला भेटतील. पुढे या ठिकाणी जागा कशा कशा प्रकारे आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच समजणार आहे. तर ठीक आहे,
आता या ठिकाणी बघू शकता वयाची अट, या ठिकाणी बघू शकता ओपन, ओपन म्हणजे सामान्य, तर या ठिकाणी वयाची अट या ठिकाणी बघू शकता 18 ते 21, 18 ते 26 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 पर्यंत अप्लाय करू शकता ओबीसी आणि ओपनवाले. आणि बघू शकता जर तुम्ही एससी आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 5 वर्षे सूट आहे. एससी आणि एसटीवाले 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. त्याच्यानंतर बघू शकता इतर मागासवर्ग नॉन, या ठिकाणी बघू शकता ओबीसी, ओबीसी यांना 3 वर्षाची सूट, म्हणजे ओबीसीवाले या ठिकाणी बघू शकता 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. माजी सैनिक या ठिकाणी चांगल्या प्रकारे 50 वर्षापर्यंत सूट असलेले बघायला भेटेल. अपंग आहेत त्यांना या ठिकाणी 10 वर्षापर्यंत सूट असलेली बघायला भेटणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारून घ्या. तर या ठिकाणी बघू शकता आता शिक्षण, तुमचे शिक्षण किती पाहिजे, तर शैक्षणिक पात्रता बघू शकता किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, एसएससी उत्तीर्ण समतुल्य परीक्षा असावी. म्हणजे या ठिकाणी फक्त जर तुम्ही महिला पुरुष फक्त 10वी पास असेल तरी देखील हा फॉर्म भरू शकता. पेमेंट 21,500 स्टार्टिंग असणार आहे. पुन्हा पुन्हा विचारू नका, त्यासाठी सांगितलेले आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुमची परीक्षा कशा प्रकारे होईल, सर्वात पहिल्यांदा तुमची तोंडी परीक्षा होईल. तोंडी परीक्षा स्थानिक परीक्षेचे वेळापत्रक होईल. त्याच्यानंतर तुम्ही ते पास झाल्याच्या मराठी भाषा येते चांगल्या प्रकारे तोंडी परीक्षा झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षा होईल. तुमची लेखी परीक्षा होईल. सामान्य ज्ञान बघू शकता एकदम सोप्या 8वीपर्यंतचे एकदम सोप्या लेवलचे सामान्य ज्ञान तुम्हाला विचारले जाईल. म्हणजे सॉरी या ठिकाणी इंग्लिश आहे, मराठी इंग्लिश ग्रामर या ठिकाणी 10 या ठिकाणी गुण असणार आहे, 10 प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता जी के असणार आहे तुम्हाला या ठिकाणी 20 प्रश्न चालू घडामोडी देखील असणार आहे. आपल्या नोट्सचा फायदा होईल. त्याच्यानंतर बघू शकता 8वीपर्यंतच्या ठिकाणी अंकगणित म्हणजे गणित असणार आहे तुम्हाला 20 प्रश्न. त्याच्यानंतर या ठिकाणी बुद्धिमत्ता तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता ठीक आहे बुद्धिमत्ता अशा प्रकारे एकूण किती 70 मार्काची या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी झाकत आहे थोडं या ठिकाणी मी इकडे घेतो बघू शकता. ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुमची 70 मार्काची या ठिकाणी लेखी परीक्षा होईल तुम्हाला या ठिकाणी. आणि त्याला 90 मिनिटे वेळ असणार आहे. ही लेखी परीक्षा होईल तुमची, लक्षात घ्यायची आहे. आता पुढच्या या ठिकाणी बघूया. ठीक आहे तुमची या ठिकाणी स्थानिक भाषा चाचणी, आपल्या या ठिकाणी स्थानिक भाषा आपली मराठी आहे, मराठी भाषेची चाचणी होईल. मराठी येते की नाही तोंडी परीक्षा होईल या ठिकाणी. त्याला 30 गुण असणार आहे, 30 मिनिटे तुमच्याकडे वेळ असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. याच्यावरती डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू. आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 3 ऑप्शन आहेत बघू शकता, इंग्रजी हिंदी मराठी आणि कोकणी. साहजिकच आपण मराठी आणि हिंदी चांगल्या प्रकारे बोलू शकतो म्हणजे आपण पास होऊ शकतो, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे. आणि बरेच विद्यार्थी विचारत आहेत की निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, तर बघू शकता चुकीच्या उत्तरासाठी दंड ऑनलाईन परीक्षा, तर बघू शकता 0.25 असे दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी 1/4 म्हणजे बघू शकता 1/4 अशा प्रकारे लिहिले जाते. म्हणजेच तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क या ठिकाणी कट केला जाईल, 1 मार्क कट केला जाईल हे लक्षात घ्यायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगायचे राहिले होते. ठीक आहे आता पुढे या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या जागा किती आहेत, तर एकूण जागा किती आहेत, तर बघू शकता फक्त जागा आहेत 484. त्याच्यापैकी एकूण जागा आपल्या महाराष्ट्राला बघू शकता किती आहेत, तर 118 महाराष्ट्राला जागा आहेत. तर मित्रांनो महाराष्ट्राला बघू शकता 118 जागा आहेत. त्याच्यापैकी बघू शकता एससी या ठिकाणी एससी कॅटेगरीला एकूण या ठिकाणी 11 जागा आहेत. एसटी कॅटेगरीला एकूण बघू शकता 10 जागा आहेत. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला 31 जागा आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीला एकूण 12 जागा आहेत. आणि ओपनला जागा या ठिकाणी 54 जागा आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार 118 जागा आपल्या महाराष्ट्राला आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये कुठे किती जागा आहेत हे या ठिकाणी पुढे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे अशा प्रकारे तर या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे मी तुम्हाला सांगत आहे महाराष्ट्राच्या बद्दल. ठीक आहे थोडं या ठिकाणी ॲडजस्टमेंट. तर या ठिकाणी बघू शकता आपले महाराष्ट्र या ठिकाणी पुणे आहे. तर मुंबईला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू शकता मुंबईला या ठिकाणी बघू शकता किती जागा आहेत, तर बघू शकता ठीक आहे 118 या महाराष्ट्राच्या इथे जागा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राला जागा आहेत 118 जागा, 11 जागा मुंबईला आहेत, अमरावतीला 27 जागा आहेत, त्याच्यानंतर नागपूरला 18 जागा आहेत, अहमदनगरला या ठिकाणी 18 जागा आहेत, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला या ठिकाणी बघू शकता 13 जागा आहेत, आणि नाशिकला 16 जागा, आणि पुण्याला 15 जागा. अशा प्रकारे 118 जागांचे डिवायडेशन केलेले आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर ठीक आहे आता पुढे या ठिकाणी माहिती बघूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये परीक्षेसाठी कोणकोणते सेंटर आहे महाराष्ट्राचे बघू शकता, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, एवढेच परीक्षेसाठी सेंटर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्यायची आहे. आणि मित्रांनो फॉर्म भरून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे या तारखांबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे.
परीक्षांबद्दल. तर मित्रांनो, या भरतीबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकत आहात, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे.